करीत जाईल अभ्यास. बघा ही म्हणजे खेडेगावातल्या एका मुलीची गोष्ट आहे. ती आईला सांगते तिला आई शाळेत पाठवत नाही कारण आईला कामाला जावं लागतं आणि घरी मुलाला सांभाळण्यासाठी ती मुलीला घरीच ठेवते. त्यामुळे ती आईला सर्व प्रकारे विनंती करते की मला तू शाळेत पाठव, रोज रोज दबा मागणार नाही, कधी घरात तुला मदत करत जाईल, आधी धाकट्याला सांभाळण्यात करणार नाही, कुठं राहील, शाळेला जाण्यासाठी तू फक्त हो म्हण ऐका. रतिवान्याकडून कोरीपान्याने सुईदोरा घेऊन अभ्यासाच्या पुस्तकांची एवढ्यात नाही घाई, शाळेला जाण्यासाठी तू फक्त हो म्हण ऐका. जुनी पाटी जुने दप्तर चालणार आहे मला, ठिगाळलेला गणवेश मी शोधणार आहे मला. जुनी पाटी जुने दप्तर चालणार आहे मला, ठिगाळलेला गणवेश मी शोधणार आहे मला. नसलेल्या चपलांसाठी रागणार नाही बाई, शाळेला जाण्यासाठी तू फक्त हो म्हण ऐका. मैत्रिणीने माझ्या केला आहे तपास, मैत्रिणीने माझ्या केला आहे तपास, ती वैगरे खर्चाचा कसलाच नाही त्रास. खूप दूर आहे शाळा, खूप दूर आहे शाळा, पण चालत जाईल बाई, शाळेला जाण्यासाठी तू फक्त हो म्हण ऐका. उन्हात राबून गरबलेल्या बाबांच्या चेहऱ्यासाठी, उन्हात राबून गरबलेल्या बाबांच्या चेहऱ्यासाठी, तुझ्या सजलेल्या डासांना फुलासमोर जपण्यासाठी, अंधाराच्या खाली घेऊन प्रकाशाच्या वाट्याने तुझी लेखी जाईल, शाळेला जाण्यासाठी तू फक्त हो म्हण ऐका. धन्यवाद.